साधारणतः 10-15 आसपास एक टू व्हीलरवरती आलेलं इसम होतं, ज्याने हेल्मेट घातलेलं होतं त्या व्यक्तीनं, आणि अचानकपणे बेकरीमध्ये आला आणि वेपन एका अननोन म्हणजे पॉईंटलेस हे केलेलं होतं, उभारलेलं होतं आणि पळून गेला. ॲक्च्युली मॅनेजरला किंवा कॅशियर जो आहे तिथं बसलेला त्याला फक्त एक व्यक्तीच औषध येऊन गेला एवढंच माहिती आहे, त्याला वेपन होतं वगैरे हे पण माहिती नाही आहे. पण नंतर ज्यावेळेला सी सी टी व्ही फुटेज त्याने चेक केलं त्याच्यामध्ये त्याला असं दिसून आलं की एक हेल्मेट घातलेला व्यक्ती आहे, तो आपल्यावरती वेपन धरले होतं आणि त्याने फायरिंगचा अटेम्प्ट केला पण ते काही सक्सेसफुल झालेलं नाही, कोणताही राऊंड वगैरे त्यातून फायर झालेला नाही. प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं की एक टू व्हीलरवरती दोन व्यक्ती आले तर आणि त्या काश्मीरा बाजूकडून इंटरनॅशनल बेकिंग नावाचे जे काही बेकरीचं दुकान आहे त्याच्यावरती त्यांनी फायरिंग करण्याचा अटेम्प्ट केला आहे. पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्टिगेशनमध्ये सध्या कारण काही समजून आलेलं नाही, त्याच्याबद्दल अधिक तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. मेरा नाम मोहम्मद तफजील है. क्या हुआ या घटना? घटना ये हुआ, सुबह 10 बजे हमारी दुकान खुलती है और हमारा चंदू भाई करके वो शटल खोलते हैं, ऑटोमेटिक शटल है, उन्होंने खोला और खोलने के बाद इसका जो वो ऊपर का लकड़ी का पाटा होता है ये इसको हमको बंद करना रहता है, तो हम छोटे हैं इसलिए बंद नहीं कर पाते, तो हम टेबल रख के बंद किए और जैसे बंद करके हम अंदर आके ये कॉर्नर फ्रिज के पास हम टेबल रख के रख रहे थे, उतने में कोई आवाज़ आई और आवाज़ आने के बाद जब हम पलट के देखे चंदू भाई, तो चंदू भाई कह रहे ये कौन है, तो हमने कहा कि हाँ ये कौन था क्या था, तो उन्होंने ऐसे बताया कि हमारी तरफ हाथ करके कुछ फायरिंग टाइप से किया और वो चला गया. फिर हम लोगों ने जल्दी से कॉल किया अपने सेठ वगैरह को और पुलिस वगैरह को कि मतलब ये क्या है, मतलब कैसा क्या है, फिर पुलिस आ गई जल्दी में, तो अभी ये सब चल रहा है.